सद्गुरू कधी कधी मी माझ्या खोलवरच्या व्यक्तित्वाने तुमच्याशी संपर्क साधतो पण तुमचा काही प्रतिसाद मला ऐकू येत नाही आणि मग मला एकाकी वाटतं मी दररोज माझी साधना करतो कृपा करून सांगा कसं मी अधिक ग्रहणशील होऊ शकेन आणि तुमच्याशी अधिक कनेक्टेड राहू शकेन तुमचं डी व्ही वापरायचं बंद करा तुमचं डीप बिंग वापरायचं सोडून द्या कनेक्ट करायचा प्रयत्न करू नका कारण या प्रकारच्या गोष्टींच्या मागं लागलात तर तुम्ही भ्रमिष्ट होऊन जाल आणि मग सद्गुरू तुमच्याबरोबर बोलू लागणार गोष्टी कधी घडणार या फंदात पडू नका तर मग मी काय करावं जर मला ग्रहणशील व्हायचं असेल तर मी काय करायला हवं असं काय आहे जे तुम्ही ग्रहणशील होण्यात बाधा निर्माण करते एवढंच आहे की जर त्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा मुलामा चढवला असेल तर तुम्ही ते अनुभवू शकणार नाही आता या क्षणी तुम्ही पुष्कळ काही गोळा केलेला आहे पुष्कळ काही अशा पुष्कळ गोष्टी तुम्ही साठवून ठेवल्या आहेत ज्याला तुम्ही मी असं म्हणता या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं शरीर जरी त्याचा अजूनही विस्तार करू शकत असला तरी भौतिक शरीर एका ठराविक सीमेपर्यंतच साठवलं जाऊ शकतं त्या पलीकडे तुम्ही ते साठवू शकत नाही एका ठराविक पातळीपर्यंतच तुम्ही त्यात भर घालू शकता जर तुम्ही जास्त जमवलं तर त्याची परतफेड करण्याची वेळ लवकरच येईल हो कमीत कमी भौतिक शरीराला मर्यादा आहेत पण मानसिक रचनेत प्रचंड प्रमाणात तुम्ही साठवू शकता आणि जेव्हा एवढं मोठं ओझं घेऊन तुम्ही वावरत असता तुम्हाला कशाचीच अनुभूती होणार नाही विशेष करून तुम्ही वाहून घेऊन जात असलेलं ओझं तेच मी आहे असा जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच म्हणजे तुमचा मीपणा जितका कमी होतो तितके अधिक तुम्ही ग्रहणशील बनता आणि मीपणा जितका अधिक तितके तुम्ही कमी ग्रहणशील बनता अर्थात हेच जर दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे तुम्ही तुमच्या मीपणानं काठोकाठ भरलेले असता जर तुम्ही ते कमी केलं तर तुम्ही ते का अनुभवू शकणार नाही नक्कीच तुम्ही ते अनुभवू शकाल तर मग मी काय करावं तुमचा आवाज ऐकावा का नको माझा आवाज ऐकायचा असेल तर यूट्यूबवर माझे व्हिडिओ पहा आणि जर तुमच्या डोक्यात आवाज ऐकत असाल तर तुम्हाला नक्कीच वैद्यकीय उपचाराची गरज आहे हे काही वेगवेगळे आवाज ऐकण्याबद्दल नाही योग दीक्षेच्या स्वरूपात तुमच्या आज जे रुजवलं गेलं आहे ती एक जिवंत प्रक्रिया आहे मीपणाच्या ओझ्याखाली जर तुम्ही जास्त दबलेले नाही आहात तर निरंतरपणे ते तुमच्या आज स्पंदित होत राहील नेहमीच एकदा जर का अशी जिवंत ऊर्जा तुमच्या आत प्रस्थापित झाली तर मग त्याच्या भोवतालची जागा नितळ ठेवणं एवढंच तुम्ही करायला हवं ती जागा तुम्ही स्वच्छ ठेवू लागलात की त्याची अनुभूती तुम्हाला निरंतर होत राहील या शंकाच नाही जर तुम्हाला सूर्यप्रकाश हवा असेल तर तुम्हाला मोठा संघर्ष करायची गरज नाही फक्त दार खिडकी उड्या ठेवाव्या लागतात इतकंच नाही का म्हणून स्वतःकडे जरा लक्ष देऊन बघा कदाचित तुम्ही अगदी चाणाक्ष माणूस असाल किंवा अगदी मजबूत शरीरयष्टीची व्यक्ती असाल किंवा अगदी देखणा पुरुष असाल वगैरे ते जरा कमी करा तुम्ही पाहाल लगेच याची तुम्हाला अनुभूती होऊ लागेल हो, हो। किंवा तुम्ही एक अतिशय चांगला माणूस आहात कृपा करून ते सुद्धा कमी करा चांगल्या माणसांना कशाचीच अनुभूती होत नाही ते जणू शिळीसारखे बनतात कारण ते, बनता। ते सतत ह्याच विचारात गर्क असतात मी चांगलं आहे मी चांगलं आहे पण कशाप्रकारे तो वाईट आहे ती वाईट आहे तो वाईट आहे ती वाईट आहे ह्या सगळ्यांच्या तुलनेत मी चांगलं आहे मीपणाच्या नशेत तुम्ही धुंद झाला आहात ज्या लोकांना वाटतं ती चांगली माणसं आहेत असे लोक मीपणानं तुडुंब भरलेली असतात नाही का हे तुम्ही कमी करायला हवं ह्या विश्वाच्या पसाऱ्यातील तुमचं स्थान जरा समजावून घ्या तुम्ही जणू एखाद्या धुळीकरणासारखे आहात उद्या सकाळी जर तुम्ही कुठे उडून गेलात मी बॉम्बस्फोट म्हणत नाही आहे क्षमा करा आय एम सॉरी समजा उद्या सकाळी जर तुम्ही अदृश्य झालात ह्या विश्वात सर्व काही सुरळीत असेल तुम्हाला हे माहिती आहे का ओ डायमंड्सबद्दल मी बोलू शकतो का हिरे तुम्हाला माहिती आहे का अल्ट्रा वायलेट लाईट हिऱ्यांना वाफेत बदलून नाहीचं करतात तुम्हाला माहिती आहे का डायमंड्स आर फॉर एव्हर ही म्हण तुम्ही ऐकली आहे का हिरे हे काही शाश्वत नाही आहेत फक्त जर अल्ट्रा वायलेट लाईट त्यावर पडला तर ते वाफ होऊन विरून जातात जरा स्पर्श करून बघा बघू ते हिरे आहेत ना तिथं <laughs> फक्त जर अल्ट्रावायलेट प्रकाश करणं एका विशिष्ट तीव्रतेनं त्यावर पडली हिरा सहज नाहीसा होऊ शकतो एवढाचा खेळ आहे ही काही एक मोठी गोष्ट नाहीये जर तुम्ही योग्य पातळीची जागृती बांधलीत मग तुम्ही जे काही आहात ते सहज विरून जाऊ शकतं यासाठी कशाशी संघर्ष करण्याची गरज नाही कोणतीच धडपड करण्याची गरज नाही तुम्ही संघर्षात अडकलेले आहात कारण तुम्ही चुकीच्या हत्यारांना लढताय हिरा हा तुम्ही हातोडीनं फोडू शकणार नाही कठोर परिश्रम करावे लागतील प्रकाश फक्त अल्ट्रावायलेट प्रकाशाची किरणं हिरा विरून जातो सहज अदृश्य होतो डायमंड तर हे अतिशय सोपं आहे फक्त योग्य प्रकारची जागृती निर्माण करण्याची गरज आहे सकाळी जेव्हा तुम्ही उठता सर्वप्रथम तुम्ही काय करता काय करता काय करता सांगा वट यू डू द फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग फोन तुम्ही ही एक गोष्ट करा सकाळी उठता क्षणी एक स्माइल द्या हसा पण घरात कोणीच नाही <laughs> स्माइल हे काही कोणाबद्दल नाहीये स्माइल तुमच्या चेहऱ्यावर उमटते जेव्हा हे एका विशिष्ट अवस्थेत असतं नाही का हो की नाही जर तुम्ही एक पब्लिक रिलेशनचे कर्मचारी असाल असा हसत चेहरा ठेवून वावरत असाल नाही तर स्मितहास्य उमटतं कारण तुमच्या आत काहीतरी अद्भुत घडतंय कोणी तुमच्यासमोर आला म्हणून नाही नाही का तर सर्वात पहिली गोष्ट सकाळी स्माईल द्या फक्त वीस सेकंड लागतात जर आसपासच्या व्यक्तींना तुम्ही स्माईल देऊ शकत नाही तर नुसती एक स्माइल द्या तुमच्या दिवसाची सुरुवात करण्याचा एक छान मार्ग आहे नाही का आणि याचा एक डोस जर तुम्हाला पुरत नसेल जर तुम्ही सिरियस पेशंट आहात प्रत्येक तासाला हो अकरा वाजले अकरा वाजले तुम्हाला माहिती आहे एकवीस जुलै दोन हजार अकरा अकरा वाजले हे किती वेळा असं घडले किती वेळा आजपर्यंत कधीच नाही आणखीन किती वेळा ही घटका येणार आहे पुन्हा कधीच नाही एक विलक्षण अद्भुत क्षण नाही का अकरा वाजले अकरा वाजले ही काही साधी गोष्ट आहे का विश्वातील सर्वात अद्भुत गोष्ट तुम्ही नजरअंदाज करत आहात आहे का तुम्हाला आता अकरा वाजलेत ही काही साधी गोष्ट आहे का साधी गोष्ट आहे का अगदी विलक्षण एकदाच घडते संपूर्ण ब्रह्मांडात केवळ एकदाच घडते ही अद्भुत गोष्ट नाही आहे का ओ अकरा वाजले क्रॅश कोर्स <laughs> फक्त एवढंच करा प्रत्येक तासाला तुम्ही पाहाल दोन आठवड्यात तुम्ही कसे बहरून जाता वीस सेकंदाचा क्रॅश कोर्स दररोज करा हो की नाही एवढंच करा तुम्ही ग्रहणशील व्हाल